काल्या का पोरीला पळून नेलंय म्हणा परवाच्या दिवशी, आणि त्या पोरीला नाहीत मायबाप, तर तिचा परत पाळ केलाय म्हणा आजी आज्यानं. ते रोज आजी आजा ह्याला जातात म्हण राहणा म्हणत मजुरीनं, आणि पोरी शाळा शिकते म्हण. तर त्या पोरीला पहिल्यांदा पळून नेलं तर तिला आणलं होतं जो, पण कुठं काही केस बीस दाखल नाही केली म्हण, मिटून घेतलं म्हण. पुन्हा बी ती पोरगी परदेशी पळून नेली म्हण. ती पोरगी आहे 15-16 वर्षाची. आणि ते गेले ना मायबाप तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात. आता पोलिसांनी विचारलं असतं पोरी किती वर्षाची काय काय असं चौकशी करतात ना, तर हे म्हणले जणू 15-16 वर्षाची आहे. आता पोलीस त्या अडाणी माणसं त्यांना ठाण्यातून वापस धाडणे म्हण, म्हणले जण त्या पोरीच्या वयाचा पुरावा घेऊन ये ठाण्यात. आणि मग आता त्याच्यामध्ये करायला काय पाहिजे होतं, पोलिसांनी ज्या गावातून पोरगी नेलेली पळून त्या गावामधल्या शाळात, कारण शाळात घातलेली लेकरं किंवा अंगणवाडी असती ना, मग तिथून माहिती जर घेतली असती पटकन, तर त्यांना निर्गम उतारायची जन्मतारीख सापडली दिली नसती का मास्तरांनी? दिली असती ना. पोलिसाचा फोन आला की मास्तर सरायचे कानून टाईट होते, कुणी कामाला लागते, शासकीय कामात ते मदत करावं लागते ना, कुणी असू. तर ते मायबाप म्हातारी म्हातारे वापस आले म्हणा. तर मग आता फोन आला तर मला, तर तू म्हणलं बरं बघू म्हणलं, फक्त मला माझं कागदपत्र हे करा म्हणलं, घ्या म्हणलं, त्याचं बी बराबर येते म्हणलं. म्हातारी म्हाताऱ्याला बघून हे करतात ना रे का ह्यांचं कोण हे करणार आहे म्हणून, आणि दोघा जणांना पळून नेली म्हणून पोरगी हो. आणि आता त्याच्यावर मोठे मोठे गुन्हे दाखल होते, त्याच्यामध्ये हे ना म्हणत ती पोरगी पहिल्यांदा नेली पळून, पुन्हा आता नेली. आता ते पोरगीचा गुन्हा म्हणजे अपहरणाच्या गुन्हा दाखल होणार, कारण 18 वर्षाखालच्या पोरीला पळवून नेलं, कुणाच्या ताब्यातलं लेकरू पळवून नेलं, तर त्याच्यामध्ये अपहरणाचीच केस दाखल होते 363 नुसार. आणि त्या लेकराच्या जीवाला धोका असतो, त्याच्यात बलात्कार होत असतो, कुणाला सांगण म्हणून तिचा जीव घेतला जातो, त्याच्यामुळं हे सिरियस ऑफेन्स असतात. आणि त्याच्यामुळं याच्यात फार लवकर दखल घ्यावी लागती, किंवा नातेवाईकांनी सुद्धा फार लवकर त्याच्यामध्ये तत्परता दाखवून केस दाखल करावी लागते, नाहीतर मग काय होतं ना, हे कुणाला तरी सांगाल, मग तिचा बलात्कार करून अशा मुलींसोबत जर लग्नाच्या उद्देशानं नेली असेल, कारण प्रेम करून उद्देशाच्या नेली असेल लग्न करायच्या, तर त्याच्यामध्ये साहजिकपणे असं काही होत नाही. परंतु दोन दोन तीन तीन पोरं जेव्हा पळवून नेतात अशा मुलींना, अशा वेळेस अशा मुलींच्या जीवाला धोका असतो, कारण वेगवेगळ्या जातीची मुलं, वेगळ्या जातीची मुलगी, याच्यामध्ये मागासवर्गीय मुलगी आहे, ओपन समाजातली मुलं आहेत दोन्ही, आणि त्याच्यामुळे त्या मुलीच्या जीवाला जास्त धोका, कारण दोन दोन म्हणल्याच्या नंतर एखाद्या वेळेस गँगरेप तिच्यावरती होऊ शकतो, तिला ज्याच्या घरी ठेवलं असेल ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात, अशा खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे नातेवाईकांनी तत्परता दाखवायला पाहिजे, आणि पोलीस केस दाखल करायला जात असतानाच सोबत तिच्या शाळेचे, तिचा जन्माचा दाखला जे काय असेल तर तो पोलीस स्टेशनला दिला पाहिजे, जेणेकरून पोलिसांचं काम सोपं होतं की पुराव्यानुसार मग ते त्यानुसार ते FIR नोंदवत असतात. त्याच्यासाठी नातेवाईकांनी ते केलं पाहिजे. आणि अशा अनपड लोक असतील केस दाखल करायला गेलेले, म्हातारे असतील ज्यांचं कुणी नाही पोलीस स्टेशनमध्ये, तर पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा की बाबा ज्या गावातून ती मुलगी गेलेली पळवून किंवा तिला नेलेलं आहे पळवून, त्या गावातल्या शिक्षण संस्था असतात, ग्रामपंचायत असते, तर या ठिकाणी अंगणवाडी असते, तर या ठिकाणच्या जे व्यक्ती असतात, अंगणवाडी कार्यकर्ते असते, हेडमास्टर असतात, शाळेचे शिक्षक असतात, या लोकांकडून संबंधित मुलीचा शाळेचा निर्गम उतारा, जन्माच्या नोंदीचे असणारे ते मिळतं, ते ऑथेंटिक असतं. तर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने आम्ही त्यांना सांगावं असं वाटत नाही, पण तरीसुद्धा युनिक केसमध्ये जर म्हातारी म्हातारे असेल, चालता ये बोलता येत नसेल, वयस्कर असतील, त्यांच्या पाठीमागे कुणाचा आधार आश्रा नसेल, तर अशा लोकांना पोलीस डिपार्टमेंटने त्यांना बसवून ठेवून पोलिसांनी फोन केला की लागलेच माहिती सगळी मिळत असते, तर ती केस कालच दाखल झाली असती ना, तर तसं त्यांना मदत करावी असं आम्हाला वाटतं. बाकी पोलीस डिपार्टमेंटचं म्हणजे त्या लेकराच्या म्हणजे जर 2-3 दिवस त्याच्यामध्ये जात असतील फक्त केस दाखल करण्यासाठी, तर होऊ शकतं की त्या मुलीचा जीव जाऊ शकतो, त्या मुलीवर गँगरेप होऊ शकतो, आणखी ती जीव देऊ शकते, असं ती स्वतःहून देऊ शकते, ह्या अशा घटना घडल्यामुळे खूप साऱ्या गोष्टीत मुलींचं आयुष्य बर्बाद होतं. सो त्याच्यामुळं आम्हाला पोलीस डिपार्टमेंटला अशी विनंती आहे की बाबा जर अशा केसेस असतील ज्यांच्या ज्या मुलींच्या पाठीमागे कुणी जास्त नातेवाईक नाहीत, आईवडील नाहीत, म्हातारी म्हातारे लोक तिचे पालनपोषण करतात, तर त्या लोकांची केस दाखल करून घेताना
त्या मूल त्या अपहरण झालेल्या मुलीच्या बाबतीतले माहिती स्वतःहून पोलीस डिपार्टमेंटने काढून घ्यावी, जेणेकरून त्यांचे हाल होणार नाहीत प्रवासादरम्यान किंवा माहिती काढून देताना त्याच्यात जास्त वेळ जातो, लोक लक्ष देत नाहीत किंवा सहकार्य करत नाहीत, अशा घटना होऊ शकतात. त्याच्यामुळं असे सिरियस प्रकरणामध्ये जर मुलीची माहिती वयाची बाबतीतली संबंधित नातेवाईकडे नसेल तर स्वतःहून डिपार्टमेंटने का काढून घेऊ नये. त्या मुलीला 3 दिवस झालं पळवून नेलेले आणि 2 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये असं कळतं आहे. आणि ही घटना आमच्या जिल्ह्यातलीच आहे, बीड जिल्ह्यातलीच आहे. पोलीस स्टेशनचं वगैरे नाव नाही सांगत मी, पण ते आहे आमच्या जिल्ह्यातलीच घटना आहे. ते प्रकरण आलेलं आहे आमच्याकडे. आता आम्हाला काय म्हणतात ना, ते लोक सांग येणार आहेत तर काय होतं बघूयात, पण केस दाखल होणं आणि त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे. त्या मुलीचा जीव जाऊ नये याच्यासाठी. मुलीकडे फोन होता म्हणतात आणि त्या फोनच्या मग आता बाकीची माहिती मिळू शकते पोलिसांना, पण FIR होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूच्या जर पोरींना असं पळवून नेलं असेल, 18 वर्षाच्या खालील मुलींना पळवून ती स्वतःच्या इच्छेनं जरी गेली त्यांच्यासोबत पोरासोबत, तरीसुद्धा त्याच्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. त्याच्यामध्ये पोक्सो सारखं कलम लागतं. त्याच्यामध्ये फिजिकली ते हे झालेले असतील तर त्याच्यामध्ये 376 कलम लागतं. खूप साऱ्या गोष्टीमुळे आणि अशी मुलं काय म्हणतात ना, त्याच्यामध्ये ते त्यांना जेल होऊ शकते. त्याच्यामध्ये जामीन पण लवकर मिळत नसतो 18 वर्षाच्या खालील मुलींना जर पळवून नेलं तर. आणि 12 वर्षाखालची मुलगी जर असेल, ती हे केली असेल म्हणजे तिला पळ हे नेलं असेल, तिच्या रेप केला असेल, तिचा खून केला असेल, त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा आहे. आणि पोक्सोमध्ये सुद्धा जास्तीची शिक्षा आहे. त्याच्यामुळे ते फार मोठं दखलपात्र कलम आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या आसपास जर अशा प्रेम प्रकरणाच्या घटना घडत असतील, मुलं मुली असे किंवा मुलगी येऊन बसली असेल, कधी कधी काय होतं मुलगी म्हणते चल मला तुझ्यासोबत यायचं नाही, मी राहू शकत नाही, आणि मग मुलं घरातून पळून जातात आणि तिला घेऊन जातात, अशा वेळेस का कायदेशीर मदत घ्या, नातेवाईकांची मदत घ्या. संबंधित मुलगी आपल्या घरी जरी आली तरी तिला सुखरूपाने नातेवाईकांच्या थ्रू किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा पोलीस पाटील, ग्रामपंचायतचे काही लोक, सरपंच यांच्या माध्यमातून ती मुलगी नातेवाईकाकडे पोहोच करा. प्रेम प्रकरण हे ते अशा पद्धतीनं त्या मुलीसोबत काही करू नये 18 वर्षाच्या खालच्या मुलींना, कारण तो अपराध आहे. प्रेम करणं चूक जरी नसलं तरी तिच्यासोबत फिजिकली तिची मेंटली प्रिपेअर नसल्यामुळे, शारीरिकरित्या प्रिपेअर नसल्यामुळे तिच्यासोबत फिजिकली एक होणं हे कायद्यानं गुन्हा आहे. प्रेम कुठल्याही वयात होत असलं तरीसुद्धा काही गोष्टीत हे करावं लागतं. सो त्याच्यामुळे अशा मुलींना पळवून नेताना, आतासुद्धा आमच्याकडे एक प्रकरण आलं होतं, 3 महिने कमी होते तिला 18 वर्षाला, आणि पोरीला पोरगी ते तिची इच्छा होती त्याच्यासोबत जाण्याची. पोरगं घेऊन गेलं, दोघंजण गेले पण धरून आणल्याच्यानंतर मायबापाची ती प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या ताब्यातलं लेकरू, त्यांनी त्याच्यावर 376 पोक्सो गुन्हा दाखल केला. त्या पोरीचं 3 महिने झाल्याच्यानंतर लग्न लावून दिलं. तर 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत तरी किमान प्रेम जरी करत असाल तरी अशा मुलींना घेऊन जाऊ नका. त्याच्यामध्ये अपहरण, पोक्सो, 376 असे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि प्रचंड त्रास कुटुंबातल्या लोकांना होऊ शकतो याच्यामुळे. तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगायचं होतं. तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि या बाबतीतली आणखीन काही माहिती तुम्हाला माहीत असेल किंवा माझ्याकडून काही चुकले असेल तर ती तुम्ही याच्यात कमेंटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. थँक्यू.